अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द येथील 7 वर्षीय मयंक बराट या बालकाचा आजोबांच्या दसक्रियेसाठी नातेवाईकांसोबत नदीवर गेल्याने डोहात बुडून करून अंत झाला आहे। आज सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास मयत बालक नातेवाईकांसोबत आजोबा एकनाथ बराट यांच्या दसक्रिये विधीसाठी वाकी खुर्द येथील नदीवर गेला होता, परंतु त्याचवेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला। दुर्दैवी घटना घडल्यामुळे बराट कुटुंबावर शोक कळा पसरली आहे। यावेळी त्याचा मृतदेह पाण्यातून काढून जामनेर ग्रामीण रुग्णालयात आणला असून यावर जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। गेलो होते आम्ही हातात मुलं होते लहान, ते पोहायला आले इथं, तर आम्ही 2-3 वेळा ते दहावी आवरलं की बुवा का पोहता, थंडीचा मोसम आहे आणि का ती जा नको। त्या पोऱ्यांना अचानक आला आणि इथे पोहायला गेला, तर इथं खूप खोल आहे, तर इथं त्याचा 2-3 मिनिटात जीव गेला। आता त्याचं दहावं होतं, त्या कार्यक्रमाला गेलो होतो। संतोष पाटील भोपाळला राहत होते, ते इथं आले 10 दिवस झाले आलेले आजोबाच्या मृत्यूसाठी, तर ते आज अशी घटना घडून गेली। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।